नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आता बघू शकतो आहे। आपण ही आपली बुटक्या जातीमध्ये ग्रीन डॉर्फ व्हरायटी आहे नारळाची, त्यालाच लोटन नारळ, सिंगापुरी, चेनंगी असे बरेच नावानं संबोधलं जातं। आता बघू शकता ही आता आपली जी झाडं असतात ती 1 ते 1.5 वर्षाची रोपे असतात। लावल्यानंतर 3-3.5 वर्षानंतर उत्पादन चालू होते, वर्षाकाठी आपल्याला 300+ नारळ मिळतात। आता सुरुवातीला आपण ही मातीमध्ये रोपं देत होतो, पिशवीमध्ये माती भरलेली असायची। आता आपण 50% माती 50% कोकोपीट या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे, कारण शेतकऱ्यांना ट्रान्सपोर्टेशनला महाग जात असल्यामुळे रोपांचं कॉस्टिंग वाढायचं। तर आता ते न वाढता कमी वजनामध्ये जास्त रोपं जातात, त्यामुळे शेतकऱ्यांना गाडी भाड्याचा खर्च कमी येतो आहे, रोपं स्वस्त बसतात। थोडी बघू शकताय गॅरंटेड रोपं असतात, लावल्यानंतर 3 वर्षात उत्पादन चालू होते। लास्ट उंची म्हणलं तर 10 ते 12 फूट वाढते, 2-2.5 फुटापासून नारळ चालू होतात। याचा प्रामुख्याने शाळे म्हणून नारळाचा वापर केला जातो पिण्याच्या पाण्यासाठी। पिण्याच्या पाण्यासाठी विक्री करून राहिलेले जे फळ असतात त्याच्यात मलई तयार होते, पातळ खोबरं म्हणू शकतो आपण। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकताय। रोपे घरपोच येतात ऑल महाराष्ट्रात।